बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ MH बिंदास. आणि आता बातमी आहे ते शिक्षण विभागातून. रत्नागिरी येथून गावविकास समितीमार्फत वायनगंगे नवलेवाडी मराठी शाळेला संगणक संच प्रदान करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रोजगारीसाठी होणारे स्थलांतर चिंतेचा विषय. उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना जिल्हा स्तरावर रोजगार मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात गावे ओस पडले आहेत. बेरोजगारी हा गाव विकास न होण्यासाठीचा मोठा अडथळा आहे. तर आपण आता सरकारकडे रोजगार मागितलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील शिक्षित तरुणांना शिक्षणानंतर तेथेच रोजगार मिळाल्यास जिल्ह्याचा विकास वेगाने होईल. गाव विकास समितीचे प्रमुख मार्गदर्शक सुहास खंडाकळे यांनी या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. संगणक शिक्षक ग्रामीण भागातील मुलांना मिळालेच पाहिजे. आमचा विद्यार्थी आज सक्षम झाला पाहिजे. यासाठी जिल्हा परिषद पातळीवर पाठपुरावा करणाऱ्या येणाऱ्या काळात आम्ही स्वतःच जिल्हा परिषदेच्या कारभारात लक्ष घालणार असून आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. गाव विकास समिती नेहमीच सामान्य माणसांसोबत राहणार आहे असे अध्यक्ष उदय गोताड यांनी भूमिका मांडली. ग्रामीण भागातील शाळा संगणकीकृत करण्यासाठी आता शासनाने पुढाकार घ्यायला हवा. आपण ज्यांना नेते म्हणतो त्यांनी काय कामे केली हे त्यांना विकून विचारले पाहिजे. ग्रामीण भागातील व्यावसायिक शेती वाढायला हवी. त्यासाठी जे मार्गदर्शन लागेल ते गाव विकास समिती करण्यास तयार आहे असे राहुल यादव कृषीतज्ञ यांनी सांगितले. दरवर्षी ग्रामीण भागातील मुलांना 3 संगणक सामाजिक भान म्हणून देत असते. यापुढे नागरिकांनी जागरूक होऊन आपल्या हक्कामध्ये अधिकारांसाठी लढले पाहिजे अशी महिला अध्यक्ष दीक्षा खंडागळ गीते या म्हणाल्या. यावेळी गाव विकास समितीचे प्रमुख मार्गदर्शक सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, राहुल यादव, मंगेश धावडे, जिल्हा संघटक सुनील खंडागळे, संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, उपाध्यक्ष डॉक्टर सुशील बालेकर, देवरुख शहर विभाग अध्यक्ष डॉक्टर मंगेश कांगणे, विभाग उपाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, महेंद्र सर, विद्यार्थी संघटना अध्यक्ष मनोज घुक, महिला संघटना दीक्षा खंडागळे, उपाध्यक्ष अनघा कांगणे, सरचिटणीस ईश्वरी यादव, प्रसिद्धी प्रमुख प्रियांका यादव रसाळ, प्रतीक खंडागळे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. MH बंदास करता प्रतिनिधी जमीर खलपे, रत्नागिरी.